गब्बर ग्रुप कराड यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त जिलेबी वाटपाचा कार्यक्रम घेऊन 72वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी विजय वाटेगावकर, विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, शिवाजी पवार, नगरसेविका स्मिता हुलवान व नगरसेवक ओमकार मुळे, गब्बर ग्रुपचे प्रमुख भरत जाधव उपस्थित होते. सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 72वा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. गब्बर ग्रुपतर्फे आज दत्तचौक येथे जिलेबी वाटप करण्यात आले आणि त्यावेळी सर्व मान्यवर वेळ देऊन उपस्थित राहिले त्यांचेही मी हार्दिक आभार मानतो आणि गब्बर ग्रुपतर्फे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. गब्बर ग्रुपतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या सर्व कराडवासियांना, सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या गब्बर ग्रुपतर्फे आज दत्त चौकामध्ये जिलेबी आणि जिलेबी वाटपाचा कार्यक्रम आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त घेतलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये बरीच नेते मंडळी, आमचा सर्व गब्बर ग्रुप यांनी मोलाचे सहकार्य दिलेले आहे आणि कोविड सेंटर ज्यावेळेला कोविड चालू झाला त्यावेळेला सुद्धा आमच्या गब्बर ग्रुपने भरपूर लोकांना सेवा दिलेली आहे आणि असाच आमचा हा गब्बर ग्रुप प्रत्येक वेळेला प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रेसर राहील ही आमच्या सर्व ग्रुपतर्फे मी जाहीर आवाहन करतो. कोणतेही काम असू दे, तुम्ही अर्ध्या रात्री बोलवा, पण गब्बर ग्रुप हा नक्कीच हजर राहील आणि आम्ही अशी सेवा प्रत्येक वेळेला देऊ हीच आमची गब्बर ग्रुपची सेवाभाव. हा गब्बर ग्रुप ह्यासाठीच आम्ही काढलेला आहे. यात कोणतेही सर्व पक्षीय जे लोक आहेत, कोणतेही राजकारण नाही, कोणतं काही फक्त सामाजिक काम म्हणून आमचा गब्बर ग्रुप हा सेवा देईल हीच इच्छा व्यक्त करतो आणि परत एकदा सर्व भारतीयांना स्वातंत्र्य प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. खरं तर प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव आहे. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्यासमोर सगळा प्रश्नचिन्ह होता की आपण हे राज्य चालवण्यासाठी, देश चालवण्यासाठी कोणती व्यवस्था स्वीकारायची आणि खरोखर तेव्हाच्या आपण सर्व भारतीय लोकांनी यामध्ये लोकशाही स्वीकारली. राज्यशाही असेल, मार्क्सवाद असेल, भांडवलशाही असेल, हे सर्व जुगारून लोकांना स्वातंत्र्य देईल, समता देईल, बंधुता देईल असं लोकशाही स्वीकारली तो हा दिवस आहे. खऱ्या अर्थानं भारतीय लोकशाहीचा हा सगळ्यात मोठा उत्सव म्हणावा लागेल. त्याचबरोबर आज या निमित्तानं हा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी गब्बर ग्रुप की जो प्रसादला गुंड्यामध्ये सांगितलं, सर्व सामाजिक चळवळीमध्ये हा ग्रुप, या ग्रुपचे सर्व सदस्य अतिशय धीरेनं भाग घेत आहेत. नुकतंच आता ह्या आनंद उत्सवाला अजून एक कारण आहे की कोविडची लस भारतामध्ये आज त्याचं लस द्यायचं काम चालू आहे. मधल्या काळामध्ये सर्वच देश, सर्व जग खरं तर डिस्टर्ब होऊन गेलो होतो या कोविडच्या काळामध्ये. त्यामुळे हा सुद्धा एक त्याला पार्श्वभूमी आहे. गब्बर ग्रुपचं जे सामाजिक काम आहे त्याचं दखल अनेक मान्यवरांनी वेळोवेळी घेतलेली आहे. मी गब्बर ग्रुपला, त्या सर्व सदस्यांना देशसेवेचं, समाजसेवेचं हे काम असं अखंड चालू राहावं यासाठी शुभेच्छा देतो. सर्व भारतीयांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.